प्रभू येशूच्या थोर नावामध्ये आपल्या सगळ्यांना सलाम. आणि खानविल मंडळीमध्ये प्रथमच आराधनेच्या सभेकरता आपल्याला आपल्या बरोबर जॉईन होताना खूप आनंद वाटतो. प्रभू आपला परमेश्वर जो आहे तो चांगला देव आहे आणि त्याची कृपा आणि दया आपल्या बरोबर आहे. त्या थोर देवाची आराधना करताना जे साह्य प्रभूने तुम्हाला आणि मला सगळ्यांना केलं सकाळी त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. ऍक्च्युअली मी प्रभूकडे मागत होतो की आजच्या सकाळच्या वेळेस काय बोलावं. खरं म्हणजे मिटिंगला जॉईन व्हायच्या आधी माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार होते, पण आराधना सुरू झाल्यानंतर प्रभूने आणखीन काही नवीन विचार दिले. तर आपण सगळेजण माझ्याबरोबर मार्काचं शुभवर्तमान याच्या तिसऱ्या अध्यायाकडे वळाव. गॉस्पल ऑफ मार्क, मार्काचं शुभवर्तमान तिसरा अध्याय आणि त्यातील 13 पासून तर 19 पर्यंतची वचने मी आपणासाठी मराठीमध्ये वाचून दाखवतो. मार्काचं शुभवर्तमान तिसरा अध्याय 13 पासून तर 18 किंवा 19 पर्यंत पासून. मग तो डोंगर चढून वर गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले आणि तो आणि ते त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणा बरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. त्याने ह्या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखीन एक नाव दिले, जब्दीचा मुलगा याकूब, याकोबाचा भाऊ योहान, यास बोअर्गनेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले, आंद्रिया, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकूब, तद्दय, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्कोरियत. वाचलं वचन प्रभू तुमच्या करता आणि माझ्या करता आशीर्वादाचा आणि लाभाचा करो. कारण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 12 प्रेषितांची नेमणूक करत आहे किंवा निवड करत आहे असं वचन म्हणत. प्रभू येशूची सेवा त्याचा प्रारंभ जो आहे, प्रभू येशूचा बाप्तिस्मा जो झाला यार्दन नदीमध्ये त्यातून प्रभूच्या सेवेची सुरुवात झाली किंवा प्रारंभ झाला. प्रभूने ज्यावेळेस 12 प्रेषितांना निवडले तोपर्यंत प्रभूची सेवा सुरुवात होऊन बराच काळ झाला होता. जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष प्रभूची सेवा त्याचा प्रारंभ होऊन झाला होता. जर आपण देवाचं वचन जर नीट अभ्यासलं तर आपणास आढळेल की प्रभू येशू 2 दा यरुशलेमेस वल्हांडण सण साजरा करण्याकरता गेला होता. त्याविषयी आपणास योहानाचं शुभवर्तमान 2 अध्याय आणि 5व्या अध्यायामध्ये आपणास वाचस मिळते. प्रभू येशूची सेवा जी आहे ती अधिक आणि अधिक वाढत होती. प्रभू येशूच्या मागे पुष्कळ लोक जे आहेत प्रभू येशूच्या मागे होते आणि प्रभू त्यांचे रोग बरे करी, प्रभू त्यांना शिकवी, त्यांना देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करी आणि प्रभू परमेश्वर स्वतः त्यांच्या बरोबर राहून त्यांना मार्गदर्शन करी. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर जरी पुष्कळ लोकांचा मोठा समुदाय होता आणि त्यांचे प्रभूकडे येण्याचे कारण जे होते ते वेगळे वेगळे कारण होते, कोण कोण कुठल्या कुठल्या कारणांनी प्रभूच्या मागे येत होतं याच्याविषयी पुष्कळ आपणास देवाच्या वचनामध्ये पाहावयास मिळते, पण आपण त्याच्यामध्ये जास्त खुलात जाणार नाही वेळ वाचावा म्हणून.
पण प्रभूला या सगळ्या लोकांमधून त्याला असा एक गट निवडायचा होता, असा एक समूह प्रभूला निवडायचा होता की ज्याच्या ज्यांच्या द्वारे त्याला जगाच्या शेवटापर्यंत पोचवायचं होतं. आणि जर प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो शब्द वापरलाय तो जर आपण वापरला तर त्याला असे लोक निवडायचे होते की जगात की जे जगाची उलथापालथ करणार आहे. आणि म्हणून प्रभूने या 12 प्रेषितांना निवडलं. प्रभूची योजना पहा, प्रभूची निवड पहा. प्रभू येशूला त्याची सेवा करायची होती, त्याला जगाच्या पाठीवर जगाच्या शेवटापर्यंत शुभवर्तमान पोचेल याकरता त्याला कार्य करायचं होतं. परंतु प्रभू जगामध्ये केवळ 3.5 वर्ष त्या तेवढाच काळ तो असणार होता आणि त्याच्यानंतर त्याचं स्वर्गारोहण होणार होतं. परंतु प्रभूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर देखील जगामध्ये देवाच्या राज्याची घोषणा व्हावी, लोकांनी प्रभूकडे यावं म्हणून प्रभू कार्यरत आहे. आणि प्रभूच्या त्याच योजनेचा, प्रभूच्या त्याच दृष्टिकोनाचा परिणाम असा की शुभवर्तमान आपल्याकडेपर्यंत देखील आले. जर आपल्याकडे शुभवर्तमान कसं आलं याचा जर आपण विचार केला तर आपणच लक्षात येईल की हे जे 12 प्रेषित जे प्रभूने निवडले होते त्यांच्याद्वारे देवाचं वचन आपल्याकडे आलं. आणि इतिहास असं सांगतो की संत थोमा जो आहे तो भारतामध्ये येऊन गेला. आपण सगळ्यास ठाऊक आहे, त्याच्याविषयी देखील मी जास्त काही बोलणार नाही. परंतु प्रभूची ही जी निवड आहे, प्रभूने त्यांना जे प्रेषित म्हणून त्यांना जे अपॉइंट केलं, त्याच्या आधी जर आपण लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय यातमध्ये जर गेलात, चला बरं माझ्या बरोबर लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय त्यातील काही वचन आपण वाचूया. 6 अध्याय आणि वचन 12 आणि 13 ही दोन वचन आपण वाचूया. लोककृत शुभवर्तमान 6 अध्याय 12 आणि 13. त्या दिवसात असे झाले की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले आणि त्यातून पुढील 12 जणास निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना पाचारण करण्याच्या आधी, त्यांची निवड करण्याच्या आधी तो डोंगरावर जातो आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत आहे. रात्रभर देवाची तो प्रार्थना करत आहे, कारण की ही निवड जी आहे ती खूप महत्वाची होती. हे जे सिलेक्शन जे होतं, हे जे प्रभूचं अपॉइंटमेंट जे होतं, ती अतिशय महत्वाची गोष्ट होती. आणि जणू काय असं आपण म्हटल्यास वावगं ठरणार नाही की रात्रभर प्रभू पित्याच्या बरोबर चर्चा करत होता, रात्रभर प्रभू पित्याच्याकडे प्रार्थना करून त्याला म्हणत होता की पित्या मी कोणाला निवडू, कोणाला 12 प्रेषित म्हणून त्यांना मी अपॉइंट करू, पित्या तुम्हाला मार्गदर्शन कर. आता तुम्ही म्हणाल की प्रभू स्वतः पण देव आहे, पण त्याला प्रार्थना करण्याची गरज काय होती. बरोबर आहे, परंतु प्रभू ज्यावेळेस या जगामध्ये होता त्यावेळेस तो पूर्ण मनुष्य म्हणून जगामध्ये राहून तो देवाचं कार्य सिद्धस्थित होता आणि म्हणून तो रात्रभर पित्याकडे प्रार्थना करत होता. असा प्रभू की जो स्वतः देव होता, जर त्याला प्रार्थना करण्याची, इतकं महत्वाचं कार्य करताना त्याला प्रार्थना करण्याची गरज जर भासली तर प्रियांनो तुमचं आणि माझं काय विचारता. आपण तर खूप साधारण माणसं आहोत, आपण तर खूप साधारण मनुष्य आहोत. आपल्यामध्ये अभिमान बाळगावं असं काहीच नाही, आपल्यामध्ये जमेस धरावं असं काहीच नाही. त्यांनो जर तुमचा माझा प्रभू, तुमचा माझा गौरव प्रभू याने जर प्रार्थना केली, हा जर प्रार्थना करत होता
तर तुमच्याकरता आणि माझ्याकरता प्रार्थना करणं हे किती 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 महत्वाचं आहे ते आपणच कळलं पाहिजे किंवा आपल्या आपल्या चटकन लक्षात येते. आता 13 वचनामध्ये ते असं म्हटलंय, मग तो डोंगरावर, मार्क 3:13, मग तो डोंगरावर चढून गेला व त्याला जे हवे होते ते. लक्षात येत आहे मार्क लुकाच्या शुभवर्तमानाच्या 12:12 वचनामध्ये तिथे असं म्हटलंय की तो रात्रभर प्रार्थना करत आहे. आणि तिसऱ्या अध्यायाच्या 13 वचनामध्ये असं म्हटलंय, काय बरं म्हटल्यावर, त्याला हवे होते ते त्यांनी त्यांना त्याने स्वतःच्या जवळ बोलावले. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं हे जे वाक्य जे वापरलंय मार्काने लिहिलंय. मार्क म्हणतो की त्याला जे हवे होते त्यांना त्यांनी जवळ बोलावलं. आणि लुक जे आहे आपण वाचलं मग अशी लुक म्हणतो की त्याने रात्रभर प्रार्थना केली आणि दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलावले आणि त्यातून निवडून घेतले. लुक जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा मनुष्याचा पुत्र आहे अशा प्रकारे तो आपणासमोर त्याला चित्रित करतो किंवा सादर करतो. आणि लुक जो आहे प्रभू किती पित्यावरती अवलंबून होता याच्यावरती स्ट्रेस करत आहे. आणि मार्क जो आहे मार्क म्हणतो की त्याला हवे होते ते त्यांना त्याने पाचारण केलं. आणि मार्क जो आहे प्रभूचं देवत्व, प्रभू कसा पूर्ण देव आहे जणू त्याच्यावरती तो भर देत आहे. प्रियानो देवाचं हे प्रिन्सिपल जे आहे, देवाचं हे निवडीचं तत्व जे आहे हे अगदी तसंच आहे. जे त्यावेळेस होतं निवडीचं तत्व तेच देवाचं निवडीचं तत्व आज देखील आहे. तुम्ही आणि मी आपण जे ज्या आपणास देवाने आपलं नाव घेऊन पाचारण केलं त्याच्या मागे येण्याकरता त्याने आपल्याला बोलावलं, आपलं तारण झालं. प्रियानो तुम्हाला माहिती आहे का की देव पिता जो आहे त्याला जसं इथं म्हटलंय मार्क 3:13 त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलाविले. अगदी तसंच आहे. आपण खानवेल मंडळीमध्ये जे सगळे आहात बंधुजन आणि बहिणी लहान थोर, त्याला आपण हवे होता, त्याला आपण पाहिजे होता आणि म्हणून त्याने तुम्हाला, म्हणून त्याने आपल्याला देखील पाचारण केलं. बायबल असं म्हणतं की जगाच्या स्थापनेच्या आधी, जगाची स्थापना होण्याच्या आधी म्हणजे ही पृथ्वी जी आहे ती देखील अस्तित्वात नव्हती, त्यावेळेस देवाने तुम्हाला आणि मला पाहिलं होतं, त्यावेळेस देवाने तुम्हाला आणि मला पाचारण करायचं ठरवलं होतं. आणि आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे, प्रभू येशू त्याच्यामध्ये पूर्ण मनापासूनची इच्छा आहे आणि म्हणून तो त्याला हवेत त्यांना बोलवतो असं म्हटलंय. आणि अगदी त्याच प्रकारे पित्याची जी इच्छा आहे ती देखील प्रभू पूर्ण करतो. तो रात्रभर प्रार्थना करत होता. पित्याची इच्छा आणि पुत्राची इच्छा याच्यामध्ये फरक नाही आहे. पित्याची इच्छा पण तीच आहे, पुत्राची इच्छा पण तीच आहे. जोनाचं शुभवर्तमान 5 आणि वचन 30 मध्ये असं आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी माझ्या पित्याच्या इच्छे वाचून मी काही करत नाही, मी जे काही करतो ते मी पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो. तर मग प्रियानो आपण जे सगळेजण या ठिकाणी आपण आहोत, तुम्ही मी आपण सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे की आपल्या थोर देवाने, आपल्या थोर देवपित्याला, त्याला पण वाटत होतं की 12 प्रेषित हेच असावेत, त्याला पण असं वाटत होतं की तुम्ही आणि मी त्याच्या गौरवात असावं आणि देव पुत्राला पण वाटत होतं की आपण त्यालाही वाटत होतं की हे जे 12 प्रेषित आहेत त्यांनी त्याच्या जवळ यावं, त्यांनी त्याचं शिष्य व्हावं, प्रेषित व्हावं. आणि अगदी तसंच त्याला देवपुत्रालाही असं वाटतं की तुम्ही आणि मी जे आहे आपण त्याचे आहोत. देवपित्याची इच्छा निवडी मागे आहे,
देवपुत्राची इच्छा निवडी मागे आहे. आणि बायबल असं म्हणतं देखील म्हणतं की पवित्र आत्मा येतो आमच्यापैकी प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आपल्या पापाची खात्री करून देतो, जाणीव करून देतो. तेव्हा एखादी व्यक्ती जी आहे ती प्रभूकडे वळते. जोपर्यंत पवित्र आत्म्याचं कार्य होत नाही तोपर्यंत एखादी व्यक्ती जी आहे ती प्रभूकडे, पित्याकडे वळू शकत नाही. तर मग आपल्या निवडीमध्ये देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा तिघांचंही एक मत आहे. आणि प्रभूने खूप सिरियसली, खूप गांभीर्याने रात्रभर प्रार्थना करून, देवाकडे मागून आणि स्वतःला वाटत तसं करून आणि प्रियानो त्याला खूप महत्व दिलं. देव असंच वाटेल त्याला बोलवत नाही. ज्याच्यावरती तो कृपा करतो त्याच्यावरती तो कृपा करतो, ज्याच्यावरती तो दया करतो त्याच्यावरती तो दया करतो. आता हे जे लोक जे पित्याला, पित्याने पुत्राला दिले, हे जे लोक जे आहेत जे देवाने प्रभू येशूला दिले, त्याच्याविषयी त्यांच्याविषयी प्रार्थना करताना प्रभू येशूने काय प्रार्थना केली बघा बरं. त्याची जी याजकीयपणाची प्रार्थना होती, जर आपण योहानाचं शुभवर्तमान याच्या 17व्या अध्याय जर गेला तर आपणास पटकन काही संदर्भ तिथे खूप सुंदर वाचायला मिळतात. आणि त्यातील काही संदर्भ म्हणजे प्रभू म्हणतो वचन 1 आणि 2 आपण वाचूया, किंवा 1, 2, 3 वाचूया. तिथे म्हटलंय, या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे पुत्राने तुझे गौरव करावे, म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर, जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. इथे असं म्हटलंय की जे तू त्याला दिले आहे, काय म्हटलंय बरं, जे तू त्याला दिले आहे. या ठिकाणी देव जो पिता जो आहे त्याच्याकडे कडे अगदी आकाशाकडे आपली दृष्टी लावून, जणू काय पित्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे आपलं चित्त लावून त्याच्या बरोबर बोलणारा प्रभू. कारण तिथे असंच शब्द वापरलाय, त्या गोष्टी बोलल्यावर येशू आकाशाकडे दृष्टी लावली, त्याने दृष्टी लावली, तो पित्याकडे पाहून म्हणतय, हे पित्या, जे तू मला दिले होते, जे तू मला दिले होते त्यांना मी तुझे नाव प्रगट केले आहे. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे प्रगट नाव प्रगट केले. वचन 6 मध्ये म्हटलंय, ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले, त्यांनी तुझे वचन पाळले. हे जे लोक जे आहेत, प्रभू येशू असं म्हणतो की ते तुझे होते, ते तू मला दिलेस, त्यांनी तुझे वचन पाळले. जणू काय प्रभू पित्याला म्हणतो की प्रित्या, हे तुझे लोक आहेत पण ते तू मला दिलेस, नाही का? किती अद्भुत आहे, हे तुझे लोक आहेत पण ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझं वचन पाळलं. तर आपण खोला जाऊन पाहिलं प्रभू येशू आणि त्याची मंडळी याचं हे गौरवी नातं जे आहे ते आपणच पाहावयास मिळते. असं नातं की जे अतिशय एक्स्ट्रॉर्डनरी आहे. शास्त्रामध्ये मंडळीला प्रभूची वधू म्हटलंय. क्राइस्ट इज द ग्रूम ऑफ द चर्च. ख्रिस्त मंडळीचा पती आहे, मस्तक आहे, तो वर आहे. तो म्हणतो जे तुझे होते ते तू मला दिले. तो या विशेषतः 12 लोकांच्या विषयात आहे, ते तू मला दिले आहे. वचन 12 जर आपण वाचलं योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये, तिथे असं म्हटलंय, जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले, मी त्यांचा सांभाळ केला, मी त्यांचा सांभाळ केला. प्रियानो, प्रभूने त्या लोकांना निवडलं, प्रभूने त्या लोकांना निवडलं, 12 प्रेषितांना निवडलं आणि तो म्हणतो की मी त्यांचा सांभाळ केला, मी त्यांचा सांभाळ केला. आणि तो म्हणतो नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचाही नाश झाला नाही,
नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचाही नाश झाला नाही. प्रियानं, ज्यांना पित्याने पुत्राला दिले आहे त्या प्रत्येकाचा प्रभू सांभाळ करणारा गौरवी देव आहे. जे तुम्ही आणि मी आहोत, ज्या आपणास देखील देव पित्याने पुत्राला दिलंय. बायबल म्हणतं की पित्याने आकर्षल्याशिवाय पुत्राकडे कोणी येत नाही. पित्याने आकर्षल्याशिवाय पुत्राकडे कोणी येत नाही. प्रियानो, खूप खरं आहे, त्याने आम्हाला पुत्राला दिलं आणि पुत्र आमचा सांभाळ करतो. कोणाचाही नाश होणार नाही. नो बडी विल पेरिश, नो बडी विल पेरिश. आता आपण जरा पुढे जाऊया. आता प्रभूने ही जी निवड केली, त्याच्यामध्ये प्रभूची ह्या निवडीमागची जी गौरवी योजना जी आहे ती आपणास पाहावयास मिळते. प्रभूच्या निवडीच्या विषयी जवळजवळ हे जे पारा परिषद जे आहेत त्यांच्या जवळजवळ चार वेळेस देवाच्या पवित्र वचनामध्ये त्यांच्या यादा दिल्या, त्यांची लिस्ट दिली आहे. आपण ही चारही लिस्ट आपण वाचूया. त्यातील आपण एक तर ऑलरेडी वाचली आहे मार्काच्या तिसऱ्या अध्यायामध्ये, पण आपण जर मत्त्याच्या दहाव्या अध्यायात जर गेला, चला बरं, मत्त्याचं शुभवर्तमान 10वा अध्याय, गॉस्पल अकॉर्डिंग टू मॅथ्यू चॅप्टर 10, मत्ताय 10, आणि त्यातील 2 पासून तर 4 पर्यंतची वचने आपण वाचूया. तिथे असं म्हटलंय, त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र म्हटलेला शिमोन, आता एक काळजीपूर्वक नाव बघा बरं का, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ युहान, फिलिप व बर्तलमय, थोमा व मत्तय जकादार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्दय, शिमोन कनानी व त्याला म्हणजे येशूला धरून देणारा यहुदा, प्रभू येशूला धरून देणारा यहुदा. आता मत्त्याने ही जी यादी दिली आहे याचा आपण काही सुरुवात जर पाहिली तिथे असं म्हटलंय, पहिलं नाव जे आहे ते शिमोन पेत्राचं आहे. पहिलं नाव जे आहे पेत्र म्हटलेला शिमोन. आणि शेवटचं नाव जे आहे ते यहुदा इस्कोरियतचं आहे. शेवटचं नाव जे आहे ते यहुदा इस्कोरियतचं आहे. आता मगाशी आपण जी मार्काच्या तिसऱ्या अध्यायामध्ये जी आपण लिस्ट पाहिली होती, मार्काचा तिसरा अध्याय आणि जी आपण वचन वाचली होती 16 पासून तर जवळजवळ 19, तिथे देखील पहिला ज्याचं नाव उल्लेख केलाय तो म्हणजे शिमोन पेत्रच आहे, आणि शेवटचं ज्याचं नाव जो आहे तो यहुदा इस्कोरियत आहे. पहिला आणि शेवटचा यांच्यामधले नावं जे ते थोडाफार फरकाने पुढे मागे पुढे झालेली आपणास आढळतात, परंतु इन जनरल फर्स्ट जो आहे, फर्स्ट शिमोन पेत्रचं नाव आहे आणि शेवटचं जे आहे ते यहुदा इस्कोरियतच नाव आहे. जर आपण लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये तर परत गेला तर आपण ती गोष्ट वाचूया. लोकांचं शुभवर्तमान 6वा अध्याय आणि जी आपण मगाशी वाचलं होतं 14 पासूनची पुढची गोष्ट, तिथे म्हटलंय शिमोन त्याला त्याने पेत्र हे नाव दिले, त्याचा भाऊ आंद्रिया, याकोब, योहान, फिलिप, बर्तलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा, आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्कोरियत. या ठिकाणी देखील पहिल्यांदा शिमोनाचं नाव आहे, शेवटी यहुदाचं नाव आहे. आणि जर आपण कम्पेअर केलं आधीच्या 2 लिस्टमध्ये तर नावामध्ये मी आधी म्हणाल्याप्रमाणे थोडासा मागे पुढे झाल्याचं आपल्यास आढळतं. आणि जर आपण शेवटची लिस्ट जर जी पवित्र शास्त्रामध्ये जिचा उल्लेख केलाय तो म्हणजे आपण प्रेषितांचं कृत्य जर गेलात, प्रेषितांचं कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्यातील वचन 12 पासून किंवा आपण 13 पासून जर वाचलं तिथे आपण काही नावं पाहतो. तिथे असं म्हटलंय, आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले, तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा
हे राहत या ठिकाणी 11 लोकांची नावं आहेत, 12व्याचं नाव नाही. म्हणजे कुणाचं नाव नाही बरं, या ठिकाणी आपणास ठाऊक आहे यहुदा इस्कुरे त्याचं नाव नाही, आणि त्याचं कारण जे ते आपणास सगळ्यांना ठाऊक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे लोक निवडले, ज्याला त्याने ज्यांना त्याने पाचारण केलं, जर आपण ह्या चारही लिस्टची जर आपण बारकाने कंपॅरिझन केलं तर आपण जवळजवळ या चार लिस्टमध्ये या चार लिस्टमध्ये जे 12 शिष्य आहेत त्याच्यामध्ये जवळपास 3 गट आढळतात, चार चारचा एक ग्रुप. कदाचित प्रभूने स्वतः मुद्दा म्हणून तो कदाचित केला असावा असा असेल. ज्या ज्या इव्हन आपण देवाच्या वचनामध्ये असं वाचतो, ज्यावेळेस त्याने 12 प्रेषितांना कामगिरीवरती पाठवून दिलं, त्यावेळेस त्याने 2x2 त्यांना पाठवलं, ते गेले आणि प्रभूने त्यांना एकट्याला पाठवलं नाही. या ठिकाणी ह्या चार लिस्टवरून असं आढळतं असं लक्षात येतं की जवळपास या ठिकाणी हे चार लोक जे आहेत, हे चार ग्रुप जे आहेत, त्याचा पहिला ग्रुप जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती शिमोन पेत्राने होते, दुसरा ग्रुप जो आहे त्याची सुरुवात जी आहे ती फिलिपाने होते, तिसरा ग्रुप जो आहे त्याची सुरुवात जी आहे याकोबाच्या द्वारे होते. 3 ग्रुप आणि एकूण एका ग्रुपमध्ये 4, हे आपण तत्व प्रिन्सिपल लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी निवड केली, ही प्रभूने त्यांना जे काही असं डिस्ट्रीब्युट केलं, अर्थात ते सगळे एकच होते बरं का, पण असं वाटतं असं इम्प्रेशन येतं की जाऊन काय हे 3 गटांमध्ये 4-4 गटांमध्ये प्रभू त्यांना कदाचित कन्व्हिनियन्स प्रमाणे त्यांना डिस्ट्रीब्युट कदाचित केलं असावं. आणि त्या सगळ्याच कारण म्हणजे काय बरं, त्या सगळ्याच कारण म्हणजे प्रभू या प्रत्येक व्यक्तीला शिकवू इच्छित होता. प्रभू या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक त्याच्यातील त्याच्या त्याच्या असणाऱ्या शिष्याला प्रभू त्याचं वचन जे ते शिकवत होता. ही वॉज टीचिंग द वर्ड ऑफ गॉड टू दॅम. परंतु प्रभूने प्रभूचं वचन जे येतं ते सगळ्यांना एकासारखं येतं, एकाच प्रमाणामध्ये येतं, ते कमी जास्त येत नाही. देवाचं वचन ज्यावेळेस आपण सगळ्यांना प्राप्त होतं त्यावेळेस ते एकाच पद्धतीने एकाच रीतीने सगळ्यांच्या कडे ते येतं, सगळ्यांच्या जवळ देवाचं वचन ते तसंच येतं. जसं आपण देवाच्या पवित्र वचनामध्ये वाचतो की इस्रायल लोकांच्या विषयी असं म्हटलं की आपले पूर्वज जे आहेत ते एकाच मेघा खालून गेले, ते एकाच समुद्रामध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि एकच त्यांनी आध्यात्मिक अन्न त्यांनी खाल्लं आणि एकच आध्यात्मिक पाणी देखील ते प्याले. याचा अर्थ असा की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस या लोकांना पाचारण केलं त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला त्याने प्रत्येकाला इच अँड एव्हरी बडी वॉज टेकन केअर इन इक्वल मॅनर. प्रभूने असं केलं नाही, प्रभूने असं केलं नाही की एकाला जास्त काही लोकांना जास्त शिकवलं आणि काही लोकांना कमी शिकवलं असं नाही. देवाचं वचन जे ते समप्रमाण सारख्याच प्रमाणामध्ये सगळ्यांना आलं. जसं इस्रायल लोक जे आहेत ते एकाच खडकातून पाणी प्याले, ते एकाच मेघाखाली गेले, एकाच समुद्रामधून गेले, एकाच त्यांनी आध्यात्मिक अन्न खाल्लं, एकच आध्यात्मिक पाणी ते प्याले. परंतु सगळ्यांच्याच जीवनाच्या विषयी देव संतुष्ट होत असं नाही बरं का. जर आपण पहिले करिंथकराचं पत्र 10 अध्याय आपण त्याकडे जाऊया. करिंथकराचं पहिले पत्र 10 अध्याय, फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 10 आणि 1-5 पर्यंतची वचन वाचूया आपण. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टींविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. देवाचं वचन
प्रत्येकाला सारख्या प्रमाणामध्ये मिळत होतं, परंतु प्रत्येकाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये देव संतुष्ट नव्हता. ज्या प्रकारे पेत्राने प्रभूचं शिक्षण ऐकलं, त्याच प्रकारे जो शेवटचा यहूदा इस्कोरियत त्यांनीही प्रभूचं शिक्षण ऐकलं. ज्या प्रकारे पेत्राने जसा पहिला उल्लेख आहे, पेत्र आणि यहूदा मी का म्हणते, कारण की आधी पेत्राचा उल्लेख आहे. ज्या प्रकारे पेत्राने प्रभूचे चमत्कार पाहिले होते, प्रभूने रोग्यांना बरं करताना पाहिलं होतं, प्रभूने मरणातून लोकांना उठवलं ते पाहिलं होतं, प्रभूचा निसर्गावरचा अधिकार पाहिला होता. ज्या प्रकारे पेत्राने प्रभूने जे दुष्टात्मेत त्यांना धमकावून त्यांना घालून दिलं, हे सगळं पेत्राने पाहिलं होतं. अगदी तसंच यहूदा इस्कोरियत जो आहे त्याला पण तितकाच त्याच्याही वाट्याला आला होता. जितका शिमोन पेत्राच्या वाट्याला आला होता, तितकाच तो याच्याही वाट्याला तो आला होता, याच्याही वाट्याला आला होता. परंतु फरक बघा, पेत्राचा प्रभूने किती सामर्थ्याने उपयोग करून घेतला, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी 3000 लोकांची भर त्यांच्यामध्ये पडली. परंतु यहूदा इस्कोरियोत जो आहे, तो त्याला देखील तेच वचन मिळालं, तोही त्याच ख्रिस्ताच्या सहवासामध्ये होता, पण त्याने प्रभूचा विश्वासघात केला, त्याने प्रभूला धरून दिले, आणि शेवटी त्याने जाऊन आत्महत्या केली, गळफास लावून घेतला. प्रियानो, तुमच्या बाबतीमध्ये आणि माझ्या बाबतीमध्ये देखील ते तसंच आहे. देवाचं वचन जे आपल्याकडे सगळ्यांकडे येतं, ते सम प्रमाणामध्ये येतं. तोंड पाहून वागणारा देव नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातामध्ये जे बायबल जे देवाने दिलंय ते सारखंच आहे, त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. आपण जे वचन मंडळीमध्ये ऐकतो तेही सारखंच आहे, त्याच्यात काही चेंज नाही आहे. देवाच्या वचनाचं अध्ययन करण्याकरता देव तुम्हाला आणि मला वेळ देतो, तो पण तितकाच आहे. प्रत्येकाच्या जवळ 24 तासच असतात, किंवा 12 तासच असतात, किंवा 8 तासच असतात. पण प्रश्न असा आहे की ह्या देवाच्या वचनाचा आपण काय करतो. ज्यास प्रभू आम्हाला निवडतो, त्या निवडीचं आपण काय करतो. पेत्राप्रमाणे आपण त्याचं चीज करतो, की यहूदा इस्कोरियत प्रमाणे दिलेली संधी जी आहे ती आपण दडून टाकतो, गमावून बसतो. एक खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता आणखीन एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की प्रभूने या लोकांना जे पाचारण केलं, हे लोक जे आहेत हे अतिशय ऑर्डिनरी लोक होते. हे लोक जे आहेत ते खूप साधे लोक होते. त्यांच्यामध्ये अतिशय श्रेष्ठ किंवा थोर असं कोणीच नव्हतं. त्यांच्यामध्ये सगळ्यात जो अतिशय चबधबा ज्याला म्हणतो आपण जो होता, तो म्हणजे पेत्र. पण हा चबधबा पेत्र जो आहे, हा तितकाच अधीर असे, उतावळा असे तो. त्याचा स्वभाव जो होता तो उतावळा होता. याकोब आणि योहान गरम डोक्याचे माणसं होते, आणि म्हणून त्यांना म्हटले गर्जनेचे पुत्र. देवेर हॉट हेडेड पीपल, त्यांना म्हणूनच गर्जनेचा पुत्र म्हटलंय. या लोकांच्या बरोबर खूप आधी एक व्यक्ती आली होती, नथनेल जो आहे, त्याने सरळ प्रभूला विचारलं की नास्त्यातून कधी काय चांगले निघतंय काय. तो नकारवादी मताचा होता. ही वॉज अ पेसिमिस्ट. थोमाच्या डोक्यामध्ये नेहमी असं असायचं की प्रभूच्या बरोबर गेल्याने आपण मरणार आहोत. जस प्रभू म्हणला की मी लाजर मरण पावलाय, आणि त्याला मी जाताय त्याला उठवण्याकरता, असं म्हणतो मी इनडायरेक्टली, मी त्याला भेटायला जात आहे किंवा वॉट एव्हर. थोमा म्हणतो की चला आपणही त्याच्या बरोबर मरायला जाऊ. हा अतिशय अशी व्यक्ती होती की जो संशयाने भरलेली व्यक्ती होती. त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी बिलकुल नव्हती. ही डिडंट हॅव एनिथिंग पॉझिटिव्ह इन हिज हार्ट.
थोड़ा की अपन ही बरोबर मरायला जाओ। फ्रेंड या सगळ्या लोकांकडे जर पाहिलं, जर या लोकांकडे जर आपण नीट अवलोकन केलं तर आपण असे पटकन म्हणाल की काय लोक आहे ज्यांना प्रभूने निवडलं, आणि ह्या लोकांना, ह्या मासे पकडणाऱ्या लोकांना, यांना घेऊन प्रभूला त्याचं वचन जे जगाच्या शेवटापर्यंत न्यायचंय, आणि खरोखर हे लोक करू शकतील काय तसं? कॅन दिस पीपल फुलफिल द मिशन ऑफ द लॉर्ड? कॅन दे डू दॅट? प्रियानो, पण जर आपण देवाचं वचन पाहिलं, जर देवाचं वचन आपण अभ्यासलं, तर आपलं असं असं आढळून येत या सामान्य लोकांना प्रभूने निवडून त्यांना त्यांना घडलं, त्यांच्यामध्ये सामर्थ्य ओतलं, आणि हे ऑर्डिनरी लोक जे आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले, हे लोक जे आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाले। या लोकांच्या वरती देवाची विशेष कृपा होती, विशेष कृपा होती। प्रियांना, तुम्ही आणि मी जे आहोत, तुमच्यामध्ये विषय आणि माझ्याविषयी देखील असंच आहे। देवाने आम्हाला निवडलंय, जगाच्या दृष्टीने आपण साधे लोक असो, जगाच्या दृष्टीने अभिमान बाळगावं असं आपल्यामध्ये काही नसेल, परंतु आपण थोर देवाचे लोक आहोत, ही देवाची निवड आहे, आणि देव आपल्या मधून त्याचं गौरव करून घ्यावं किंवा गौरव करावं म्हणून देव आपल्यामधून लोक उभे करतो, तो आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरतो, त्याने तो आपल्याला त्याच्या सामर्थ्याने भरतो। या आपल्या कुवतीवर अवलंबून नाही, हे आपल्या पात्रतेवर पात्रतेवरती अवलंबून नाही, हे आपल्या शिक्षणावरती अवलंबून नाही किंवा आपल्या घराण्यावरती अवलंबून नाही, आपल्याला इंग्लिश येते का इंग्लिश येत नाही याच्यावरती अवलंबून नाहीये, एकाच गोष्टीवरती अवलंबून आहे, हे आमच्या उपलब्धतेवरती अवलंबून आहे। आपण आपल्या थोर देवाकरता उपलब्ध आहोत काय? आपण आपल्या थोर देवाकरता उपलब्ध आहोत काय? ज्यावेळेस देवाने मोशेला पाचारण केलं, त्यास मोशे म्हणाला की मी जड ओठाचा माणूस आहे। मोशे म्हणाला की मी कसं काय देवा, मी तर जड ओठाचा माणूस आहे। देवाने मोशेला उपयोगात आणलं, देवाने मोशेला उपयोगात आणलं। मोशेची काठी ही देवाची काठी आहे। प्रियांनो, तुम्ही आणि मी जे आपण आहोत, आपण कोणी असाल, असा अजिबात विचार करू नका, मी काय, मला काय, मला काय जमणार नाही। नो नो नो, इट्स नॉट लाईक दॅट, ते तसं नाहीये। ते आमच्या कुवतीवरती अवलंबून नाही। एक वचन आपण वाचूया माझ्याबरोबर, करिंथियांचं पहिलं पत्र याकडे बरोबर, फर्स्ट कॉरिंथियन्स याचा पहिला अध्याय, करिंथियांचं पहिले पत्र पहिला अध्याय आणि त्यातील 25 आणि 26 आपण ही वचन वाचूया, किंवा 26 पासून वाचूया। तर बंधुजन हो, तुम्हास झालेले पाचारण घ्या, तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी समर्थ कुलीन असे पुष्कळ जण नाहीत, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले, आणि जगातील जे हिंदीन जे धिक्कारलेले व जे शून्यवत आशांना देवाने ह्याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणी मनुष्याने अभिमान बाळगू नये, कोणी मनुष्याने देवासमोर अभिमान बाळगू नये। प्रियानो, जगाच्या दृष्टीने आम्ही जरी कुलीन नसलो, जगाच्या दृष्टीने आपण जरी ज्ञानी नसलो, समर्थ नसलो, तरी देखील प्रियानो देवाची निवड आहे, देवाची निवड आहे। देव देवाला त्याच्या निवडीचा कधीच अनुताप होत नाही। एक वचन आणखीन एक माझ्या आपण वाचूया माझ्याबरोबर, मत्त्याचं शुभवर्तमान 11 अध्यायाकडे वळावं, मत्त्याचं शुभवर्तमान 11 अध्याय त्याचं वचन 25 मी वाचतो। त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभाव, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून
या गोष्टी गुप्त ठेवून त्यात तू बाळकास प्रगट केल्यात, हे पित खरंच हे पित्या, कारण हेच तुला योग्य वाटले. या गोष्टी ज्ञानांपासून देवाने लपवून ठेवल्यात, पण देवाने तुम्हाला आणि मला निवडलंय, तुम्हाला आणि मला पाचारण केलंय. ते 12 प्रेषित ज्यांना प्रभूंनी निवडलं होतं ते देखील असेच होते, जगाच्या दृष्टीने खूप ज्ञानी नव्हते, पण प्रभूने त्यांना निवडलं, पाचारण केलं. छोटे एक 2-3 मुद्दे पाहून आपण थांबूया. आता जर आपण मत्त्याच्या 3 अध्यायात परत समजा आपण आलो, या बरं मत्त्याचं शुभवर्तमान 3 अध्याय वचन 14 आपण वाचूया. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशा साठी की त्यांनी आपणा बरोबर असावे, भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. प्रभूने त्यांना जे पाचारण केलं, प्रभूने त्यांना जे बोलावलं, प्रेषित म्हणून निवडलं, त्याची 3 कारणं या ठिकाणी दिली आहेत. पहिलं कारण म्हणजे त्यांनी आपणा बरोबर असावे, त्यांनी आपणा बरोबर असावे. तुम्हाला माहिती आहे प्रभूला हे खूप योग्य वाटतं की त्याला त्याचे लोक त्याच्या बरोबर नेहमी आवडतात. पुष्कळदा आपण आपला वेळ प्रभूला देत नाही, आपण लांब लांब राहतो, पण प्रभूला असं वाटतं की आपण त्याच्या बरोबर असावं, हे प्रभूला खूप त्याच्यामध्ये आनंद आहे, प्रभूला खूप आनंद आहे. प्रियानो, आपण देवाच्या बरोबर प्रभूच्या सान्निध्यामध्ये आपण वेळ घालवतो का? प्रभूला वाटतं की आपण त्याच्या बरोबर असावे. आता प्रभूच्या बरोबर जर आपण असलो, प्रभूच्या बरोबर जर आपण असलो, तर प्रभूच्या बरोबर राहण्याने आमचं जीवन जे ते बदलत जातं, आणि प्रभूच्या बरोबर राहण्याने आपण ट्रेन होतो, आपण प्रभू आम्हाला ट्रेनिंग देतो आणि प्रभू आम्हाला आपण उपयोगात घेऊ अशा प्रकारे तो आपणास घडवतो, तो आपल्याला तयार करतो, तो आपल्यावरती कार्य करतो. प्यानो, जोपर्यंत ट्रेनिंग नाही तोपर्यंत प्रॅक्टिकल नाही. शाळेमध्ये जसं मुलं शिकतात, आधी थिअरी असते मग प्रॅक्टिकल असते. आधी त्यांनी प्रभूच्या बरोबर राहायचं, प्रभूच्या बरोबर राहून वेळ घालवायचा, आणि मग काय बरं, मग त्यांनी जाऊन इथे म्हटल्याप्रमाणे भूत काढायची, त्याने त्यांना अधिकार दिलाय, जाऊन उपदेश करावायचा. म्हणजे काय बरं, अर्थात तुम्हाला आणि मला जे तो काळ वेगळा होता, तुम्हाला आणि मला जे प्रभूने पाचारण केलंय ते शुभवर्तमान सांगण्याकरता पाचारण केलंय, लोकांना शिष्य करण्याकरता पाचारण केलंय. प्रभूने त्यांना ट्रेन करून त्यांनी मिनिस्ट्रीमध्ये, त्यांनी सेवेमध्ये परिणामकारक व्हावं अशा पद्धतीने त्यांच्यावरती त्यांनी कार्य केलं. आणि प्रभूचं स्वीकारून झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, आजही जो मंडळीचा इतिहास पुढे चालत आलाय, त्याचं कारण हेच आहे, ते प्रभू बरोबर होते आणि प्रभूच्या बरोबर ते ट्रेन झाले, आणि म्हणूनच ते वचन आपल्यापर्यंत आलंय. प्रियांना, तुम्हाला वाटतं का की प्रभूच्या साठी आपला उपयोग व्हावा? डू यू थिंक की माझा देखील असाच प्रभूसाठी उपयोग व्हावा? मी देखील प्रभूचं वचन घेऊन जाणार व्हावं? आपली जी मंडळी आहे, खानदेशील मंडळी, हिचा प्रभूच्या साठी असाच उपयोग व्हावा असं आपल्याला वाटतं काय? असं जर आपल्याला वाटत जर असेल तर या प्रभूच्या बरोबर वेळ घालून त्याच्यापासून शिकलं पाहिजे. मी जो मनाचा सौम्य त्या मसपासून तुम्ही शिका असं प्रभू म्हणतो. जर आपण युहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय आणि त्याचं वचन 27 जर वाचलं, युहान 15 आणि वचन 27, तिथे बघा प्रभू काय म्हणतो. आणि तुम्ही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्या बरोबर आरंभापासून आहात. आणि तुम्ही साक्ष द्याल कारण तुम्ही माझ्या बरोबर आरंभापासून असाल किंवा आहात. प्रियानो, जर आपण प्रभूच्या बरोबर राहिलो, प्रभूच्या करता उपयोगी होण्याचं जे सगळ्यात महत्वाचं रहस्य जे आहे,
सिक्रेट जे आहे हेच आहे की प्रभूच्या बरोबर प्रारंभापासून राहणं. कदाचित म्हणाल कदाचित आपलं तारण नुकतं झालं असेल, प्रियानो आपण खूप आशीर्वाद देतात, आतापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रभूच्या बरोबर राहा, प्रभूच्या फेलोशिप मध्ये राहा. जर आपलं तारण होऊन काही वेळ गेला असेल आणि आपलं असं वाटत जर असेल की आपण प्रभूच्या बरोबर ज्या प्रकारे राहायला पाहिजे त्या प्रकारे राहिलो नाहीत, तर प्रियानो प्रभू आपणाशी बोलत आहे. प्रभू म्हणतो की माझ्या बरोबर राहा, तुम्ही माझ्या बरोबर असलं पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे. खरं म्हणजे आपली लायकी नाही, आपण पाहिलं मग कशी, आपण ज्ञानी नाही, कुलीन नाही, काही नाही, पण तरी प्रभूला असं वाटतं की आपण त्याच्या बरोबर राहा. आता हे प्रभूच्या बरोबर राहिले, प्रभूचं स्वर्गारोहण झालं, आणि त्याच्यानंतर जर आपण प्रेषित तिसऱ्या अध्याय जर गेलात तर आपणास पाहावयास मिळते की पेत्र आणि योहान जे आहेत ते मंदिरामध्ये प्रार्थनेच्या समयी चालले होते, आणि जाताना त्यांना मंदिराच्या द्वारामध्ये त्यांना एक लंगडा भिकारी बसलेला त्यांनी पाहिला. आणि आपण असं वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने त्यांनी त्याला बरे केले. त्याला ते म्हणाले की सोने रुपये माझ्याजवळ आमच्याजवळ काही नाही, पेत्र म्हणाला पण जे आहे ते तुला देतो, नासोर येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. नासोर येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. प्रियानो प्रभूने जे केलं, प्रभूने जशी चमत्कार केले, चिन्ह केले, त्याच गोष्टी त्याच्या शिष्यांनी केल्या, कारण ते प्रभूच्या सहवासामध्ये ट्रेन झाले. त्यांचं धैर्य बघून लोकांना आश्चर्य वाटलं. ते साधे लोक होते, बट दे बिकेम इफेक्टिव्ह इन गॉड्स वर्क. ते प्रभूच्या सेवेमध्ये परिणाम करणारे झाले, इतरांच्या जीवनामध्ये परिणाम आणणारे झाले. प्रियाना मला खात्री आहे जे देवाचं वचन आपण पाहिलं त्यातून प्रभू आपल्या बरोबर बोलला असेल. देवाची अशी इच्छा आहे, आपलं पाचारण आपण पाहिलं, आपल्या पाचारणाला देव किती महत्व देतो हे आपण पाहिलं, देवाची किती देव किती प्रार्थनापूर्वक किती महत्व देऊन तो त्याने 12 शिष्यांना प्रेषित म्हणून नेमलं, त्याच्याविषयी आपण पाहिलं की देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा यांचं एकमत होत हे आपण पाहिलं. आपण हे देखील पाहिलं देवाच्या पवित्र वचनातून, हे लोक जे आहेत हे प्रभूच आहेत, त्याने त्यांना प्रभूला गिफ्ट म्हणून दिलाय. आपण हे पाहिलं की ते लोक जे आहेत ते साधे लोक होते, खूप साधे ऑर्डनरी लोक होते, परंतु या ऑर्डनरी लोकांनाच प्रभूने निवडलं. आणि आपण हे पाहिलं प्रत्येकाला समान संधी मिळाली, एकाने खूप मोठं चीज केलं तर एकाने प्रभूला धरून दिलं, हे आपण देवाच्या वचनातून पाहिलं. आपण देवाच्या वचनातून हे पाहिलं की ऑर्डनरी लोक, मासे धरणारे लोक, पण प्रभूच्या बरोबर राहिल्यामुळे त्यांचं जीवन जे बदलून गेलं. आणि आपण शेवटी पाहिलं आधी ट्रेनिंग, आधी प्रभूच्या बरोबरचा सहवास, आणि नंतर मग बाहेरची मिनिस्ट्री. प्रभू आपण सहाय्य करो या दिलेल्या संधीबद्दल. खानवेल मंडळीच्या वडील जनांचे, विशेषतः बंधू मनोहर ख्रिस्ती यांचे मी मनापासून आभार मानतो, आणि जी मोठी संधी आपण मला दिली ती आपल्या बरोबर एकत्रपणे आराधना करावी, देवाच्या वचनातून आपल्याबर वाटून घ्यावं, त्याबद्दल मी थोर देवाला मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच.